सगळ्यां वेलकम गाईज. पाच झालं बस झालं या चॅनल मध्ये आपलं दहावी भूमिती मधलं भूमितिक रचना हे धडा चालू होतं. चौथं धडा भूमितिक रचना. ओके, त्यातलं चार पॉइंट एक झालं होतं भूमितिक रचनेमध्ये. आणि ते व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. त्याला कंपल्सरी चार मार्काला किंवा तीन मार्काला गणित येतं. आज आपल्याला बघायचं चार पॉईंट दोन. यामधलं दोन मार्कासाठी गणित कंपल्सरी येतं, बोर्डाला विचारलं जातं. सात मार्काला टोटल धडा. आता याच्यामध्ये काय गणित सेम आहे त्याच्यामुळे एक एक्झाम्पल सोडून दाखवतो, बाकी दुसरे तुम्ही सेम ते बघूनच प्रोसिजर करा. ओके, आता जर त्यातलं चार पॉईंट दोन मध्ये जर पहिलं गणित बघितलं आपण, केंद्र पी व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर सेमी असलेल्या वर्तुळाच्या वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढा. स्पर्शिका म्हणजे काय? वर्तुळा चिकटून जाणाऱ्या स्पर्शिका, टच करणाऱ्या. लक्षात काम त्रिज्या किती म्हणजे 3.2. 3.2 पट्टीने मोजा कर्कटकने आणि तुम्ही 3.2 चे वर्तुळ काढा. त्याची रेडियस म्हणजे त्रिज्या किती पाहिजे? 3.2 सेंटीमीटरची. ओके, काढा. आणि काय म्हणलं तर वर्तुळ केंद्राचं नाव दिलं तरी पी. वर्तुळावरील वर्तुळाला त्यावरील एम बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका. वर्तुळाला कुठं पण एम बिंदू घ्या म्हणतात. आपण इथंच घेऊ. ओके, एम बिंदू घेतला आणि एम बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका काढायची. ओके, तुम्ही आता डायरेक्ट पट्टीकडून असं काढता चुकताय. काय करायचं नाही का, केंद्रबिंदूपासून जी आपण लाईन वाढली आहे त्याला मनाने रेष वाढवायचं. किती पण वाढवा तुमची मर्जी. ओके, मनाने काय करायचं? रेष वाढवायचं. नंतर एम बिंदूवर ठेवून चाप वाढा इकडं आणि इकडं. ओके, दोन्ही साईड असे चाप वाढायचं. मग ही मध्ये लाईन तयार झाली. ही जी लाईन आहे या लाईनच्या मापा एवढंच घेऊन तुम्ही वर आणि खाली असे चाप वाढा, म्हणजे जेणेकरून तुमचं रेष बरोबर एम बिंदूतून जाईल. समजतं? हे कधी करतात? जेव्हा फक्त त्रिज्येचं माप दिलं जातं, फक्त त्रिज्येचं माप दिलं आणि वर्तुळ केंद्रातून म्हणजे एका बिंदूतून जर रेष गेली तर तेव्हा असं काढलं जातं, मनाने रेष वाढवली जाते. लक्षात ठेवा, मी असं का सांगतो कारण ह्याच्या टाइपचं दुसरं पण गणित आहे त्याच्यामध्ये असं मनाने रेष वाढवलं जात नाही. लक्षात ठेवा, फक्त त्रिज्येचं माप दिलं तर मनाने रेष वाढवलं जातं. ओके, हे झालं पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न सेम आहे, तुम्ही या टाइपचं सोडवू शकता. फक्त व्यवस्थित नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघा, तुम्हाला कळेल. ओके, आता या टाइपचं बघा. अजून एक दुसरं घेतलं गणित. तुम्हाला सांगितलं मनानिरेश, आपण या गणितामध्ये मनानिरेश वाढवत होतो. आता असं गणित आहे की मनानिरेश वाढवत नाही, तिथं केंद्रबिंदूपासून माप दिलं जातं. आता तुम्ही जर सहावा गणित बघितला, ओके, तर बघा पी केंद्र सेम तेच किती 3.4 चौरा असेल. बघा 3.2 होता, 3.4 कुठला पी केंद्र 3.4 सेंटीमीटरचा वर्तुळ काढला. आता काय म्हणलं तर वर्तुळ केंद्रापासून 5.5 ही तून ते वर्तुळ केंद्रापासून आपण मगाशी जे मनाने वाढवत होतो ना, ते मनाने वाढवतात वर्तुळ केंद्रापासून 5.5 जे काय होईल ते 5.5 सेंटीमीटरवर क्यू बिंदू घ्या. क्यू बिंदू घ्यायचं इथं, क्यू बिंदू घ्यायचं लक्षात ठेवा. आणि क्यू बिंदूतून वर्तुळाचे स्पर्श काढा. क्यू बिंदूतून वर्तुळाचे स्पर्श काढायचे. ओके, आता काय करायचं, ही जी पूर्ण रेषा तयार झाली ह्याचं निम्यापेक्षा जास्त घ्या आणि चाप वाढा. ओके, मग ते वर्तुळाच्या आत किंवा बाहेर पण येऊ शकतात. आता तुम्ही म्हणसाल हे वर्तुळाच्या आत आलंय, स्पर्श कुठे झाला? लक्षात ठेवा प्रश्नात काय म्हणलं, क्यू बिंदूतून काढायचं स्पर्शिका. ही लाईन आहे, क्यू बिंदूतून स्पर्श काढायचं. ओके, जे काही लाईन आली आहे त्याच्यावर कर्कटक ठेवा, पी बिंदूला ठेवा आणि एक वर्तुळ काढा बरोबर. असं वर्तुळ अजून एक वर्तुळ तयार होईल. ओके, अजून एक वर्तुळ काढा. आता या क्यू बिंदूवर पट्टी ठेवा, सरळ असे तुमचे स्पर्शिका येतील, म्हणजे इकडे स्पर्शिका आणि इकडे स्पर्शिका. समजतंय? असे क्यू बिंदूतून दोन स्पर्शिका तयार होतील. पहिल्या दुसऱ्या आणि सहावा सातवा मध्ये हेच फरक आहे. पहिल्या दुसऱ्या गणितात काय करतात, मनाने रेष वाढवली जाते कारण फक्त त्रिज्येचं माप येतं. आणि सहावं सातव्या गणितामध्ये त्रिज्येचं प्लस वर्तुळ केंद्रापासून अंतर दिलं जातं, तेच इम्पॉर्टंट असतं. ओके, अजून एक थोडस वेगळ्या टाइपचं गणित आहे, ते एक गणित घेतो म्हणजे तुमचं पूर्ण उदाहरण सगळं संपलं. ओके, त्याच्यामध्ये जीवेचं मापन दिलं जातं. आता तुम्ही जर पाचवं गणित बघितलं, 3.4 सेंटीमीटरचे वर्तुळ काढा. सेम आता सारखं 3.4 सेंटीमीटरचे काय वापरून वर्तुळ काढू, किती 3.4 सेंटीमीटर वर्तुळ काढले. तर वर्तुळ केंद्र नाव दिलं ओ देतो. ओके, त्यामध्ये 5.7 सेंटीमीटरची जीवा एम एन काढा. जीवा काढायला सांगितली. ओके, जीवा म्हणजे काय असते, वर्तुळ केंद्राला टच न करणारी रेषा असते त्याला जीवा म्हणते. काय करायचं, पट्टी तुमची धरायची आणि 5.7 सेंटीमीटर जोपर्यंत तोपर्यंत वर करत जायचं, म्हणजे 5.7 वर असं येईल. 5.7 नाव काय दिलं, एम एन. आता या एम एन मधून स्पर्श काढायचे. काय करायला सांगतो, वर्तुळ केंद्रापासून असे रेषा वाढवायचे. पहिला गणित सेम तसंच आहे, पहिल्या गणिताचा मनाने वाढत होतो, तिथं ठेवा चाप ओढून घ्या, तिथं फक्त तिकडे वाढत होतं, आता फक्त खाली वाढवायचं. तेच गणित असेल
ओके आता जे का मध्य रेषा तैयार होते निम्यापेक्षा जास्त मापात घ्या त्यापेक्षा जास्त घेऊन मापात घ्या असे चाप येतील तुमचे ओके मग याच्यातून बरोबर एम बिंदूतून तुमचे चाप जातील सेम तसं यांची प्रोसिजर आहे एवढा जेवढा माप आहे तेवढ्या मापाचे चाप मारून घ्या मग बरोबर एम केंद्रातून जेल हे जीवेचं गणित ओके आय ओचं तुम्हाला हे पूर्ण उदाहरण सगळं व्यवस्थित कळलं असेल व्यवस्थित व्हिडिओ करून जे काही इन्स्ट्रक्शन दिलं तेवढे फॉलो करा त्या पद्धतीने काढा तुम्हाला आटोमॅटिक येईल ओके बाय.